ही चेडवा हो नाखवा ओहिचा गोवाला कोकण दाखवा ओ अशी कोकणची चेडवा हो नाखवा ओहिचा गोवाला कोकण दाखवा चेडवा हो नाखवा ओहिचा गोवाला कोकण दाखवा ओ अशी कोकण। जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आम्ही आज आलो होतो आपल्या गोवटणी गावातील समोर एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावर जाणार आहोत आणि पाहणार आहोत आपल्याला आंबे करवंदे किंवा अजून काही फळे मिळणार आहेत ते। तर आपण समोरच्या डोंगरावर जाऊया आणि पाहूया कुठली कुठली आज फळे मिळणार आहेत ती। आम्ही प्रवास आत्ता चालू केलेला आहे, आता नवीन दादा आणि यश दादा सोबत आहेतच, पहिल्या व्हिडिओमध्ये पण होते ते पण तुम्हाला दाखवले, आत्ता पण आहेत। तर आपण डोंगरावर चढण्यास आता सुरुवात केलेली आहे, पाहूयात कुठली कुठली फळे मिळतील ती। समोरच पाहू शकता एक मोठा डोंगर आहे, त्या डोंगरावर जाणार आणि समोर आपला गाव वर गेल्यावर तुम्हाला पूर्ण गोवटणे गाव दाखवणार आहेतच। चला वरती जाऊया आणि पाहूया। तर नमस्कार, आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहोत म्हणजे जवळजवळ डोंगराच्या मध्ये भागी आलेलो आहोत आणि पाहू शकता धनदाट जंगल आहे पुढं आणि जंगलामध्ये आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहोत आणि पाहणार आहोत आपल्याला काय काय खाण्यासाठी मिळणार आहे ते। समोर पाहू शकता पूर्ण समुद्र आहे, समुद्राच्या बाजूला आवरा गाव आणि गोवटणी गाव वसलेलं आहे। अजून आम्ही उंच जाणार आहोत, उंच गेल्यावर पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे गोवटणी गाव आणि आवरे गाव कशाप्रकारे समुद्रकिनारी वसलेलं आहे ते। चला आपण प्रवास चालू करूया। पाहू शकता आपला एक कुत्रा आहे, कुत्रा पण आमच्या सोबत आलेला आहे, कोणाचा आहे ते पण माहीत नाही। चला त्याला पण आम्ही घेऊन पुढचा प्रवास करणार आहोत। समोर पाहू शकता या डोंगरावर आम्ही जाणार, समोर तो आंब्याचं झाड आहे मोठावर, त्या आंब्याच्या झाडावर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। पंधरा मिनिटं आम्हाला जवळजवळ वर जाण्यासाठी लागणार आहे। समोर पाहू शकता झाड आहे आणि झाडावर ते पूर्ण शिवले रंगाची फुलं आलेली आहेत। पाहू शकता किती सुंदर दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे झाड, तो पावसाळा जवळ आलेला आहे आणि पूर्ण झाड फुलांनी बहरलेलं आहे, लई सुंदर दृश्य दिसत आहे। पूर्ण जंगल आहे, जंगलाची पूर्ण माती भरावासाठी गेलेली आहे, नाही तर हा पूर्ण भरलेला होता म्हणजे माल होता, माती गेल्यामुळे खड्डा झालेला आहे इथं आणि बाजूलाच फुलांनी भरलेला झाड आहे। पाहू शकता मोहाच्या झाडाखाली आम्ही आलो आहोत आणि मोहाची भरपूर फळं आली आहेत पण कच्चे आहेत अजून। मी पाहू शकता मोहाचं झाड आहे आणि मोहाची फळं आहेत, ते पिकल्यानंतर खूप गोड असतात पण तो आता कच्चे असल्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही, पुढचा प्रवास आम्ही चालू करणार आहोत।
साईडला पाहिजे होतं त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. समोर पाहू शकता आंब्याचं झाड आहे, आम्ही खालून तुम्हाला दाखवले आहे. तर वर आम्ही आंब्याच्या झाडाजवळ जाणार आहोत आणि या आंब्याच्या झाडाजवळ आम्ही पोचलो आहोत. थोडं आता 5 ते 10 मिनिटं आम्ही या डगरावर विश्रांती करणार आहोत. विश्रांती केल्यानंतर पुन्हा एकदा पुढचा प्रवास चालू करणार आहोत. जो आपल्या गावा रस्त्यावरून जो आंबा आपल्या दिसतो तो हा आंबा दिसतो, म्हणजे एकदम डोंगराच्या टोकावर आहे आंबा. तर त्या ठिकाणी आम्ही आरती तासामध्ये पोचलो आहोत. पाहू शकता आंब्याचे खाली मोठमोठी दगड आहेत, त्या दगडाच्या वर आम्ही आज आराम करणार आहोत 10 मिनिटं. दगडावर आम्ही बसलो आहोत आणि पाहू शकता आंब्याची सावली पडली आहेत. लय खूप मोठा आंबा आहे आणि 9-10 पाहू शकता मोठ्या दगडावर बसण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे आम्ही पूर्ण डोंगराच्या टोका म्हणजे पूर्ण उंचावर आत्ता आम्ही आहोत आणि आराम करतो 10 मिनटानंतर. तर मला बोलताना पण दम लागले, तुम्हाला समजत असेलच. फुल म्हणजे फुल दम लागलेला आहे. जवळजवळ 1/2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथं पोचलो आहोत आणि बच्ची कंपनी यांचे तर हाल लय बेकार झाले असतील. माझे बेकार हाल झालेले आहेत. 9-10 काय बोलतोस, खूप दम लागला? त्याला पण खूप दम लागलेला आहे. बघूया, 10 मिनटं आराम करूया. म्हणजे पाठीमागं आता सारड्याला कोमना देवी तर डोंगर आहे. आम्ही आता पुन्हा 10 मिनटानंतर आम्हाला अजूनपर्यंत कुठलाच फल मिळालं नाही, आंबा काही मिळाला एक पण नाही. ते जाताना पाहूया परतीचा प्रवास. आम्ही 10 मिनटानंतर काय मिळालं ते दाखवू. पूर्ण डोंगराच्या वर आहोत आणि वर पाहू शकता पूर्ण हा पठार आहे. पूर्ण डोंगराच्या वर आहोत, पूर्ण डोंगराच्या वर आणि पठार पाहू शकता आणि इथून पाहू शकता समोर दिसतो तो अलिबाग. अलिबागची जेटी आहे आणि पूर्ण समुद्र आणि खाली गाव इथून दिसत नाही कारण डोंगराची झाडं आहे, त्याच्यामुळे गाव कमी दिसतो. पूर्ण हा समोरून दिसतो अलिबाग, अलिबाग जेटी आणि त्या साईडला पाहू शकता करंजा. करंजाचा डोंगर आणि करंजाची जेटी आहेत आणि पूर्ण समुद्र. अशाच असं आपण बोलतो ज्या ठिकाणी मी रामदास बोट बुडाली होती तो तुम्हाला दिसत असेल. झूम करून दाखवू, तो मधोमध दिसत आहे काशासाचा डोंगर. काशासाचा कातल आहे तो आहे आणि पूर्ण समुद्र या साईडला अलिबाग. तर पूर्ण डोंग आणि समोरून आपल्या खालून दिसत आहे आंब्याचं झाड, तो हा आहे आणि झाडाचे थोडं आम्ही पुढे आलो आहोत आणि पूर्ण पठाराचा जागा आहे आणि पाठीमागे गेलो तर आपण साध्याचा कोमना देवीचा डोंगर आहे. त्या ठिकाणी आपल्याला संध्याकाळ होणार आहे जाण्यासाठी, त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही. या साईडला थोडा 1/2 तास गेलो पुढे तर कोमना देवी ती मंदिर आहे आणि सारडा डोंगर इथून हद्द, सारड्याची हद्द इथून पा लागतं या साईडला. पाहू शकता कशाप्रकारे आपल्या डोंगराचे वर मैदान आहे आणि आंब्याचा एक झाड आहे आणि जाण्यासाठी आपल्या काटेरी कुटेरीतून रस्ता आहे. ते तुम्हाला मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आणि जाताना पण पुन्हा तुम्हाला रस्ता कशाप्रकारे आहे ती पण दाखवणार आहे. आपल्या फला अजिबात मिळाला नाही, एक पण आंबा मिळाला नाही. तर आपण परतीचा प्रवास करूया कारण आपल्या जाण्यासाठी जवळजवळ 1/2 तास लागणार आहे. 1/2 तासाची मुलं सूर्यास्त पण होणार आहे 1/2 तासात. तर आपण जाऊया, फल पण नाही, घरचा परतीचा प्रवास आपण चालू करूया.
मी आता डोंगराच्या खाली उतरलो आहोत आणि परतीचा प्रवास पण आमचा पूर्ण झालेला आहे आणि आम्हाला काय फले काय मिळाली नाहीतच. चला आपण आता घरी जाऊया आणि आजची व्हिडिओ आपल्या कशी वाटली आहे आणि आजची व्हिडिओ आपल्या कशी वाटली आहे ती मन नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब का विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके.